मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं एक मोठं सेक्सटॉर्शन रॅकेट उद्ध्वस्त केलंय. धक्कादायक बाब म्हणजे यात 100 आसपास बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टार्सना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय. कळस म्हणजे एकीकडे खंडणी उकळत असतानाच या सेलिब्रिटींचे न्यूड व्हिडिओ डार्क वेबसाईटवरती विकण्यातही आले. बॉलिवूडला सेक्सटॉर्शनचा विळखा. 100 बॉलिवूड सेलिब्रिटी सापळ्यात. आतापर्यंतचं सर्वात मोठं सेक्सटॉर्शन रॅकेट. मुंबई पोलिसांनी सेक्सटॉर्शनच्या आजवरच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. नागपूर, ओडिशा, गुजरात आणि कोलकाता इथून 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्याकडून हाती आलेली माहिती फार धक्कादायक आहे. या टोळक्याकडे तब्बल 258 जणांचे न्यूड व्हिडिओ आढळले असून त्यांच्याकडून लाखोंची खंडणी उकळण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 100 बॉलिवूड सेलिब्रिटीही अडकलेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे इंजिनियर आहेत तर एक अल्पवयीन आरोपी आहे. इनके पास से कई तरह की गैजेट्स, इसके अलावा कई सारे फेक आईडी कार्ड्स, इनके फेक फर्जी अकाउंट्स भी बरामद किए गए हैं जिसका पूरी मोडस ऑपरेंडी में इस्तेमाल किया जाता था. सगळ्यात आधी सोशल मीडियावरून बॉलिवूड स्टार आणि टीव्ही पर्सनॅलिटी सोबत जवळीक वाढवली जाते. एकदा आवाज हेरल्यानंतर त्याची सगळी माहिती गोळा केली जाते. 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ सोशल मीडियावरून मैत्री वाढवली जाते. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं की शिकार टप्प्यात येते. मग न्यूड व्हिडिओ कॉल करायला सांगितले जातात. हे व्हिडिओ रेकॉर्ड होतात आणि सुरू होतो खंडणीचा खेळ. वारंवार लाखो रुपयांची खंडणी उकळली जाते. धक्कादायक म्हणजे एकीकडे खंडणी उकळत असताना डार्क वेबवरती सेलिब्रिटींचे हे न्यूड व्हिडिओ विकलेही जात होते. ये रैकेट जो है वो सिर्फ सेलिब्रिटी या कॉमन मैन को फंसाता नहीं था, तो उसके बाद ये वीडियोस रीसेल भी करता था. इसके लिए उन्होंने टेलीग्राम का एक ग्रुप, जो सीक्रेट ग्रुप है, वो तैयार किया था और उस ग्रुप के जरिए वो ये वीडियोस भी रीसेल करते थे. त्यामुळे सोशल मीडियावर मैत्री करताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. हनी ट्रैप करते हैं. हनी ट्रैप मतलब उनकी पहले तो ये एक बहुत अट्रैक्टिव प्रोफाइल बनाते हैं सोशल मीडिया पर, फॉर एग्जांपल फेसबुक. एंड फिर आपको ये फ्रेंड रिक्वेस्ट भेजेंगे, आपसे फ्रेंडशिप करेंगे, बातें करेंगे. उनके झूठे प्यार में आपको फंसाकर, ये झूठे प्यार के जाल में फंसाकर आपसे या तो बैंक डिटेल्स लेकर या कुछ अमाउंट लेकर फरार हो जाएंगे. खंडणीची रक्कम नेपाळमधील एका बँक खात्यात जमा होत होती. नेपाळ सरकारला बँकेचे डिटेल्स देण्याची विनंती आता पोलिसांनी केली आहे. ही माहिती हाती आल्यानंतर सेक्सटॉर्शनच्या विळख्या बॉलिवूडमधले कोणते चेहरे अडकलेत याचा पर्दाफाश होणार आहे. अंकुर त्यागीसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास.